अनन्य भावे स्मरितो यावे हे शंकर धारी दुर्वांकुर परम शोभती देव गुरु लावादा पाचारी जानना दया घना वीरतमा पाया पावन महा परा निरंतर राम राग रासु धावे संकट हरणाया
संकट हरनाया तत्किंकरा सम्मति जाय तव गुण वरनाया अनन्य भावे हर कोया हे शंकर कन्हैया दुर्गे दुर्गम हरि तुदवण संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरनाथे वारी हरि पड़लो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी दैत्यासुर दुर्वारी ईश्वर वरदे कारक संजीवनी जय देवी भोरी भोरी पाता तुझ से नाही चारी शमले पर ना बल ले पाही काही निवार करता पड़ो प्रवाही के तू भक्ता लाही के तू दासा लाही पावस लवलाही जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी हो दैत्यासुर मर्दिनी गुरुवरे ईश्वर वरदे कारक संजीवनी जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदाशा निशा पासून छोड़ी दुखा पासून छोड़ी तोड़ी भव पाशा अंबे तुजवा कोल कोल पूर्व आशा नर हर कल्पिंदाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमती हो नैचा सुरमती त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते नेते शब्द न ये अभिमाना सुरवर मुंजन योगी समाधि निर्धारा जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता आरती वारिता हरि भव चिंता जय दत्त मुझ अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्य सी कैसी न कहे ही माते पराही पर करी कैसा है तो जन्म मरना का पुरला से अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी अवधूता सदभावे सष्टांगे कृपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता हो स्वामी आरती उवारिता हरी भव चिंता जय दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हार पडे मन झाले उन्मान ऋतुपणाचे झाले बोलवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री दत्ता हो स्वामी अवधूता आरती उवारिता हरे जय जय श्री मद गुरुवार स्वामी परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वती जो हम संचर की आकाश वासते खलु लोके पीड़ा तव मन की जय जय श्रीम गुरुवर स्वामी परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वतिया आहारो ब्रह्मा वाहको वैरागृपर भक्त राज रुद्रांच कमोदित श्री गुरु मांचर जय जय श्रीम गुरुवर स्वामी परमात्मन हंसा वासुदेवानंद सरस्वती आरती ते के वाते नहीं के भीत पापा
पलायिता से दत्तम प्रभावा भवन्ति चादृशाम्। जय जय श्री मातुर्वर कामी परमात्मना देवानंद सरस्वती आरति हम सति खलु बालके आम रसिका कामा वातस्वरया चोतर कृपया प्रेषित शांता। जय जय श्रीमा गुरुवर स्वामी परमात्मना नंद सरस्वती आरती कवाऊ नर सिंह सरस्वती आंके आपति श्रद्धेवा हृदय सततम में चरणम। जय जय श्रीमा गुरुवर स्वामी परमात्मना वासुदेवानंद सरस्वती आरती। आरती सद्गुरु राया की करावी करपावे दासी तन मन हर पुनिया गुरुदा आजा प्राण जावाती मन धीर करुणि पाती दूसरा देवन से ऐसा दूसरा भक्त जनाचा पुरवी आशा तोरुनिता की संस्कृति पाशा धरुओ पाशा में जाची अचे काम धेनु हम आरती सद्गुरु राया की करावी सद्भावे साची पापर कर तो हर हाथ मूर्ति हर हाथ मूर्ति के मगला भाषे मन मन मोटि मनोहरणी का अचे काम धेनु अमुची आरती सद्गुरु राया की करावी सद्भावे साची जिते तरी सामु वाणी होता से पंगु केवल चाना का भालु दया के गुण कितने वर्णु स्वामी वासुदेव राया वासुदेव कहीं सद्गुरु में स्वामी श्री गुरु राया की कहीं तारती दूर दिन गाती वासकी सद्गुरु की अचे काम धेनु अमुची आरती सद्गुरु राया की ओम जय सद्गुरु नाथा दयाला मार्कंडानाथा हृदय निरांजन उदय हृदय निरांजन करुआरति आता ओम जय सद्गुरु नाथा
अमृत घट हा करुणा घन दाता निरंतर करुणा घन दाता चिता ओम जय सद्गुरुनाथ कर्म योग युक्ता भजनी नितायिका भजनी भक्ति चा पंथा ओम जय सद्गुरुनाथ शरणांगत भक्ता शरणांगत क्षमा आश्रय जगता ओम जय सद्गुरुनाथ कर माय तव चरण जे जे की माता निरंतर जे जे की माता भयार काकू काना भयार काकू गाविषि मोक्ष पथा ओम जय सद्गुरुनाथ नित्यमला नाथ दयारा नित्यमला नाथ गाऊनि तव गाथा ओम जय सद्गुरुनाथ ओम जय सद्गुरुनाथ दयारा मातंगा हृदय निरांजन उदय निरांजन करुणा आरती करो नाना की करो गुरु वरुण सागर आरती करो नाना आरती करो नाना करो गुरु वरुण सागर आरती करो नाना ब्रह्म ज्ञान का मुकुट विराजे अनहद बाजे सदाई बाजे ब्रह्म ज्ञान का अनहद बाजे सदाई बाजे कब माया बिगड़न शांति मन की आरती करो नाना आरती करो नाना करो गुरुवर शांति सागर आरती करो नाना नाना है जग के रखवाले जानो आजमी बात नाना है जग के रखवाले सकल चराचर पावन लीला है गुरुवर की आरती करो नाना आरती करो नाना आतंज जय सद्गुरु नाना पूर्ण ब्रह्म जय पावन धाम जय मातंज जय शरणागत के कष्ट मिटाओ शरणागत के कष्ट मिटाओ
तुम्हारी कृपा सतगुरु की आरती करो नाना, आरती करो नाना करो गुरुवर की शांति सागर की आरती करो। जय जय जगदम्बा माता, जय जय जगदम्बा माता, नर्मदा भवानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय जगदम्बा। निकली जलधार जो पर्वत पाषाण भोर, निकली जलधार जोड़, दुष्टन को करत नाश, दुष्टन तो करत नाश, ये समारानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय। घाट छवि अनंत वर्णित पूर्णा फणींद्र, घाट घाट छवि अनंत तोड़त जबदंग कंद, तोड़त जबदंग ये तराजधानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय। मर कंठ जन्म अतिया रूप मानी, अमर कंठ जन्म अमर कंठ अमर नाद, अमर कंठ अमर नाद, मुक्ति के निशानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय जगदम्बा माता। कार भ्रुव खेत मौर सम समानी, ओंकार भ्रुव खेत मौर सम समानी, पश्चिम को वही मान, पश्चिम को वही मान, हिंदू में समानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय जगदम्बा माता। पर्वत पहाड़ तोड़ती राजधानी, बड़े बड़े पर्वत पहाड़ तोड़ती राजधानी, शंकर चैतन्य मौन भाई, शंकर चैतन्य जय जय जगदम्बा माता, जय जय जगदम्बा। बड़े बड़े जोगी जपी तपी मुनि गानी, बड़े बड़े जोगी जपी तपी मुनि गानी, दर्शन दे ताप हरत, दर्शन दे ताप, शंकरी भवानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय नर्मदा भवानी मैया, जय जय जगदम्बा माता, जय जय। कर्पूर गौरम कर्णावतारम संसार साम भजगे, सदा वसत्वम हृदयारविंदे, भवान भवानी चैतन्यमा भगवान पूरेण नमो हरेण, सुवर्ण पाते निसंगते प्रदीप्त वासा ससांगतेन, निरांजनंते जगदीश अच्युतं केशवं रामनारायणं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं,
हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे दत्त 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 हरे 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 दत्त 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 हरे 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 नाना 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिपाद काचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद परमहंस परिपाद अदवोद्धारक भक्त वत्सल दीन दया समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना नर्मदे हरि ओम गणानांत्वा गणपति गुं हवामहे कवि कवीनां रूपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणा ब्रह्मणस्पतान शृण्वन्नुतीवि सीदसादनं मा ओं नमो महद्भ्यो नमो अर्भकेभ्यो नमो युवभ्यो नमाशिरेभ्यः यजाम देवान्यदिशक्नवा मा जायसा शंसमा वृष्णिदेवाः ओं कथाते अग्ने शुचयन्त आयोर्दधा शुर्वाजे भिरे शुषाणाः उभयतोके तनये दधाना ऋतस्य सा मन्त्रणयन्त देवाः ॐ गौरीमिमाय सलिलानि तत्सत्ये कपदि द्विपदि सा चतुष्पदि अष्टापदि नवपदि बभूवसा सहस्राक्षरा परमे व्योमन्न ॐ बृहस्पति अति अदर्जो अर्हाद्युमत विभातु क्रतुमज्जनेषु यद्दीदयच्छव सरुतं प्रजासु तस्मा द्रविणं देहि चित्रम् ॐ त्र्यम्बकं च जामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं मृत्योर्मोक्षीयम् ॐ श्रीश्चते लक्ष्मीश्च पत्न्या वहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनौ व्यक्तम् इष्टं निषाणा मुम्म इखाण सर्वलोकम् इखाणम् ॐ ममत्व न परिजमा वसर्हा ममत्व वातो अपाम ऋषण्वान शिशीतमिन्द्रा पर्वता युवनास्तन्नो विश्वे वरिवश्यन्तु देवाः ॐ जत्तै रुद्रा मेहना पर्वतासो वृत्रहते भरहूतो सजोखाः शगुंसते स्तुवते ध्यायि वज्र इन्द्र ज्येष्ठ अस्मा अवन्तु देवाः ॐ यज्ञेन यज्ञमय जन्त देवा तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानस चन्द्र यत्र पूर्वे साध्यास्सन्ति देव ॐ स्वस्ति साम्रा जम्बो जम स्वारा जम वैरा जम पारमे जम रा जम महारा जमाधिपत्यमयं समन्त परिया ईशा सार्वभौमः सार्व लुषान्तादा परार्धातु पृथिवी समुद्र पर्यन्ताया एकराणिति नारायण महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं
नारायण पर ब्रह्म तत्वन्नारायण परः नारायण परो ज्योति आत्मा नारायण परः नारायण परे ध्याता ध्यानम नारायण परः नश्च किञ्चित् जगत् सर्वं दृश्यते श्रूयते वः अन्तर्बहिश्च तत् सर्वं व्याप्यं नारायण स्थितः राजादिराजाय प्रसन्नसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्मै समे कामान् कामकामाय मय्याम् आमेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः लोपां पुष्पं वेदा पुष्पवान् प्रजावान् पशुवान् भवति चंद्रमा वा अपां पुष्पां पुष्पवान् प्रजावान् पशुमान् भवति य एवं वेदा लोपामायतनं वेदा अग्निर्वा अपामायतन यो अग्नेरायतनं वेदा आपो वा अग्नेरायतन य एवं वेदा लोपामायतनं वेदा वायुर्वा अपामायतन यो वायोरायतनं वेदा आपो वै वायोरायतन य एवं वेदा लोपामायतनं वेदा असो वै तपन्नपामायतन यो मुष्यतपत आयतनं वेदा आपो वा अमुष्यतपत आयतन य एवं वेदा लोपामायतनं वेदा चंद्रमा वा अपामायतन यश्चंद्रमस आयतनं वेदा आपो वै चंद्रमस आयतन य एवं वेदा लोपामायतनं वेदा नक्षत्राणि वा अपामायतन यो नक्षत्राणामायतनं वेदा आपो वै नक्षत्राणामायतन य एवं वेदा लोपामायतनं वेदा पर्जन्यो वा अपामायतन
यपर्जन्यस्यायतनं वेद आपो वै पर्जन्यस्यायतना य एवं वेद लोपामायतनं वेद संवत्सरो वा अपामायतना यत् संवत्सरस्यायतनं वेद आपो वै संवत्सरस्यायतना य एवं वेदा लोप्सुनावं प्रतिष्ठितां वेदा प्रत्येव तिष्ठति इमे वै लोका अप्सु प्रतिष्ठिताः तदेशाभ्यनुक्तां तदपेश श्लोको विहितो मानुत पारिवेतारो मानुत स्या वसंग्रहे आमिषतस्य कामं प्रे विश्वे दे वासवासते ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ओम वेदात्मनाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी च धीमहि ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि ओम हंसहंसाय विद्महे परमहंसाय धीमहि ओम सच्चिदानंदाय विद्महे परम ब्रह्मणे च धीमहि ओम शांतस्वरूपाय विद्महे भागवश्रेष्ठाय धीमहि तन्नो मार्तंड प्रचोदयात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राज काचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद परमहंस परिव्राज अदमोद्धार का भक्त वत्सल दीन दया समर्थ सदगुरु श्री चैतन्यानंद सरस्वती गंगा महाराज की जय नर्मदा माता की जय नर्मदे आज लौकिक दृष्टिने
अगदी जर का गणिताने म्हटलं तर हा नानांचा 127वा असा जन्मोत्सव आपण म्हणावा, नानांचा 127वा. पण मधला काही काळ आपण जर सोडला तर आपण जेव्हा मागल्या वर्षी नानांची सपाद जन्मशताब्दी म्हणजे 125 वर्षाचा सोहळा आपण केला, त्यानंतरचा हा आपला मोठा उत्सव आहे. एक सहज जर का आपण असं लक्ष मागे गेला आपण तर 50 काय होतं ते मलाही सांगता येणार नाही, इथे बसलेला कोणालाही सांगता येणार नाही. 50 त्याच्या आधी नागपंचमीचा उत्सव वगैरे कसा होत असेल ते आपल्याला फक्त मार्तंड महिमात सुद्धा कुठे उल्लेख नाही आहे. पण आठवण म्हणून एवढं सांगू शकतो की नानांची षष्ट्याब्दी साठीची शांती ही साधारण 56 मध्ये हर्षदीच्या घरात झाली होती. 56 म्हटल्यावर मी 6 वर्षाचा होतो त्यामुळे निश्चितच आहे फारसं. फक्त एवढंच आठवतं आहे की ती सध्याचं आपलं जे स्वयंपाकघर आहे एवढी त्या जागेमध्ये काही मंडळी आणि त्या भिंतीला ते जे मातृका करतात त्यामुळे तिथले काही गुरुजी दत्तू काका तराणेकर वगैरे महादेव काका या सगळ्या मंडळींमधून केला, एवढं फक्त आठवतो आहे. कारण ही मुलं बसतोय अशी 5-6 वर्षाचं मुलांसारखा. त्यानंतर मात्र नानांची 75 खऱ्या अर्थाने गणेश मंडळात झाली आणि मग उत्सव काय असतो नानांचा 75 तो आपण बघितला. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने आपण म्हणताय की एक विजय यात्रा आपण म्हणतो. एखादी शंकराचार्यांच्या बाबतीत असं म्हटलं जाते की दक्षिण दिग्विजय. शंकराचार्यांनी उत्तरेकडे जशी विजय यात्रा काढली तशी नानांची एक आगळी वेगळी अशी विजय यात्रा सुरुवात झाली. ती म्हणजे नानांच्या 75 जो पहिला दीपलक्ष्मी अंक निघाला तो माझ्या आठवणीमध्ये तेव्हा रायकरांची साधारण जी कपॅसिटी होती त्यांनी 10,000 अंक त्या काळात काढले होते. ते काढत असत आणि मग आपल्याकरता विशेष म्हणून 5,000 अंक काढले आणि 15,000 नाना महाराज विशेष अंक त्या काळामध्ये सगळ्या दूर दीपलक्ष्मीचे गेले असते 15,000 त्या काळात. म्हणून मग त्यानंतरचा प्रत्येक नागपंचमीच्या उत्सवाला आपल्याला दरवर्षी नवीन नवीन लोक आपल्याला भेटायला लागले हळूहळू. मग त्याच्यामध्ये प्रभाकर कार्यकर आले, अजित कडकडे आले, व्यासजी आले, कुमारजी आले, अशी कलाकार मंडळी यायला लागली, वैदिक लोक यायला लागले, अनेक उत्तम विद्वान प्रवचनकार यायला लागले. आणि मला जेव्हा पहिल्यांदा मी गेल्या काही वर्षापूर्वी श्री गोविंद देवगिरी किशोरजी व्यास यांना भेटलो तेव्हा तेच त्यांनी असं म्हटलं की मी त्या काळामध्ये जेव्हा इंदोरला आलो होतो नानांसमोर तेव्हा नानांसमोर मी भागवत सांगितलं होतं, नानांची इच्छा होती प्रवचन केले, त्यांच्यासारखी मंडळी हळूहळू यायला लागली. आणि त्यानंतर मग आपण नानांचे उत्सव बघितले आणि मग साधारणपणे नानांनी देहत्याग केल्यानंतर चैतन्य स्वरूपात विलीन झाल्यानंतर 25 वर्षापासून मग आपण या स्थानावरती आपण उत्सवास सुरुवात केली साधारण 96-97 पासून. नेमका काय फरक लक्षात येत असेल तर मी एवढं नक्की सांगू शकतो की नानांच्या 75 आता ही जिथे मुलं बसली आहे, मी मुलं याकरता म्हटलो की ती 40 पलीकडली आहे त्यामुळे त्यांना मुलं असं म्हणणार नाही, पण त्यांच्याबरोबर जे बसले आहे ते साधारण 20 आहे, 20, 22, 25 त्या वयाचे आम्ही लोक होतो. आता आम्ही खऱ्या अर्थाने शशी अण्णा सुभेदार जसे मागे बसले तसे बॅक बेंचर आहोत. ही खरी पिढी आता पुढे येतो आहे आणि त्याच्या पुढची पिढी इथे आमच्या समोर तयार होते आहे. इथे मला एक अतिशय आनंद आहे की जर कोणी विचारलं की तुमच्या परिवारात उत्सवाचं वैशिष्ट्य काय, म्हटलं एकदा तुम्ही उत्सवाला या आणि मग हा आमच्या उत्सवाच्या डाव्या बाजूला बसलेला, आम्ही त्याला वाम असा भाग म्हणतच नाही अर्धाच भाग म्हणतो किंबहुना अर्ध्यापेक्षा सध्याचं 2/3 म्हणायला पाहिजे, हा जो भाग आहे हा आमच्या बरोबरीने वेदमंत्राचा घोष करतो. आम्ही जेव्हा मंत्रपुष्पांजली म्हणतो तेव्हा हा जो नानांचा परिवार आहे हा परिवार महिला वर्ग न म्हणता आम्ही सगळ्या म्हणतो की या एकार्थाने वेदघोष करणाऱ्या विदुषी आहे. त्या काळात गार्गी मैत्रिणी वगैरे असतील पण आजच्या काळात जर कोणाला नाना परिवारात काय बघायचं असेल तर मला अतिशय छान गंमत वाटते की या लहान लहान मुलीसुद्धा किंवा आपल्या बरोबरीने मंत्र म्हणतात आणि सहजपणे आयतनवान भोवती हा जेव्हा घोष करतात तेव्हा जर इथे एखादा विद्वान बसला असेल त्याला असं लक्षात येईल
की हा तैत्तरीक अरण्यकातला 10वा प्रपाठक महानारायण उपनिषद, त्या महानारायण उपनिषद या मुलांना आत्तापासून माहिती आहे कुठल्याही वेदपाठशाळेत न जाता, आणि त्यांच्या आयांनाही माहिती आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गायत्री तुम्ही आम्हाला म्हणा, म्हणायचं नाही, म्हणू नका वगैरे न म्हणता या म्हणतात आणि नानांच्या समोर हाजरी म्हणून म्हणतात. आणि मला एवढंही माहिती आहे की आत्ता परवा काही लोकांनी व्हिडिओवरती बघितलं असेल क्लिप की आपल्या परिवारातल्या या अधिक मासानिमित्त ज्या यवतमाळच्या महिला होतात 14 महिलांनी 11 नव्हे तर 14 त्यांनी रुद्र केला, लघुरुद्र केला, महिलांनीच केला, महिलांनीच पूजा केली. त्या महिला हे महिला रुद्र मंडळ हे आपलं विशेष आहे. तर मी सांगतो, कोणी म्हटलं आमच्या नानावरचं विशेष काय आहे, तर हे विशेष आहे, आमच्या परिवारचं विशेष काय. मला बरेच वेळा लोक विचारतात की नानांचं वर्णन कसं करता येईल, बरेच लोक करतात. बापूराव महाराजांनी असं म्हटलं रमेश सासवलकरांना, त्यांनी लिहिलं आहे त्यांच्या लेखात दीपलक्ष्मी की नानजी महाराज म्हणजे साक्षात एकनाथ महाराज आहे, कारण ते गृहस्थाश्रमी होते. पण गाणगापूरला त्यांचं यतिपूजन झाल्यामुळे तिथली मंडळी म्हणतात अहो हे तर साक्षात स्वामी परंपरेतले नृसिंह सरस्वती परंपरेतले दत्तावतारच आहे. मग कुणी असं म्हटलंय की स्वामी महाराजांच्या परंपरेतले हे गृहस्थाश्रमी जरी असले तरीही संन्यस्त आहे. मग काही लोकांनी म्हटलं हे विद्वत संन्यासी आहे, एका प्रकारे यांना प्रत्यक्ष दंड धारण करण्याची गरज नाही, तर मनोदंड, देहदंड, वाणीदंड ज्यांनी धारण केलेलं आहे असे हे विद्वत संन्यासी आहे. आणि नानांच्या चरित्रामध्ये कुठेतरी कथा आली आहे की कोणीतरी असं म्हटलं की अहो हे तर योगी आहे, कुठल्या अवस्थेत, केवला अवस्थेत असणारे सहज योग ज्यांना सिद्ध आहे असे योगी आहे. पण आता एका वैदिकांनी जेव्हा अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन केलं आहे ते मी मुद्दाम आपल्यासमोर सांगतो. आचार्य परंपरेमध्ये शंकराचार्य परंपरे, कारण आपली जी परंपरा आहे ती आचार्य परंपरा आहे. या आचार्य परंपरा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जेव्हा गुरुचरित्र वाचतो त्या ती परंपरा लिहिलेली आहे, कारण आपली परंपरा ही गुरुचरित्र परंपरा आहे. दृश्य सरस्वतींची आहे, टेंबळे स्वामींची आहे, आणि अद्वैत परंपरा म्हणून नानांनी तीच परंपरा आहे. ही परंपरा कुठली आहे तर ब्रह्म ब्रह्मा शिव वशिष्ठ शक्तिश्चैव पराशर व्यास शुक गौड सवितम गोविंदश्चैव शंकरा. थेट ब्रह्मदेवापासून जी ब्रह्मा विष्णू महेशापासून शंकराचार्यांपर्यंत आलेली अशी परंपरा. म्हणून शंकराचार्यांनी सुद्धा शृंगेरी शंकराचार्यांनी नानांचा सन्मान केला आचार्य परंपरेमध्ये. आणि असे जे आपले आचार्य असे असणारे हे जे सद्गुरू आहेत ज्यांचं एका वैदिकाने जे वर्णन केलं त्यांनी काय म्हटलं की अहो ते काय यज्ञ करणार, ते कशाला यज्ञ इतरांकडनं करून घेतात, ते साक्षात यज्ञस्वरूप आहे. या यज्ञस्वरूपाचं रूपक आहे अरण्यकामध्ये काहीतरी करण्याका ते रूपक असे ओम तस्यैव विदुषो यज्ञ सात्मा यजमान श्रद्धा पत्नी शरीर विद्मरो वै दीर्घमाने बहिर्वेदम शिखा हृदय योप काम आज मनु पशुस्तपो दक्ष सदमशिता वाग्धोता प्राणोद्गाता चक्षुर्धुरो मनो ब्रह्म श्रोत्रमग्नि यावत् गृहीते सा दीक्षा. एक श्लोक आहे पण जणू काही मूर्तिमंत यज्ञ स्वरूप धगधगत ज्याला म्हणतात की फक्त अग्नि असा आहे, अग्निशुद्ध समंतात असा एक आचार्य विद्वान असा प्रत्यक्ष अग्निस्वरूप असा सद्गुरु जो स्वतः अशुद्ध नव्हता, कोणीही त्यांच्याजवळ गेलं तर ते त्यांना शुद्ध करतात असं यज्ञस्वरूप स्वतः नाना. आणि हे यज्ञस्वरूप कोण आहे, अग्नि मिळे परमदेवम यज्ञस्वाम त्रधीश्वरम दत्तपुराणात सांगितलं प्रत्यक्ष दत्तात्रय. म्हणून नाना हे आपल्या सगळ्यांकरता प्रत्यक्ष दत्त आहे असं आपण या ठिकाणी समजायचो. त्या नानांचा हा जो परिवार आहे तो आज चैतन्य स्वरूपात सुद्धा नक्की त्यांना आनंद वाटला असेल की त्यांची 4थी नव्हे तर 5वी पिढी हा जो एक उत्सव त्यांनी लावून केलेला त्यांच्या स्मरणार्थ नव्हे तर खरी अर्थाने त्यांची आठवण जागृत करण्याकरता वर्षभराने पुन्हा तदेला देण्याकरता आठवणीला
आपण जेव्हा करतो तेव्हा केव्हा तरी गणेश मंडळाच्या विशिष्ट ठराविक लोकांमध्ये असेल. आज मात्र या तरुण मुलांनी इथे लाईव्ह केलं आहे. लाईव्ह केल्याचं महत्त्व इथे बसलेल्यांना कळणार नाही, पण इथे ही जे आलेली आहे US मधून आज बसलेले प्रतिनिधी US परिवारची, तिला नक्की कळेल की इथे तुमची काकड आरती चालू असताना तिथे सुद्धा लोक घरात बसून आपल्या काकड आरतीत सहभागी झाले होते, तुमच्या प्रभातीमध्ये सहभागी झाले होते आणि स्वतःच्या घरात बसून आपल्या प्रभातीबरोबर नानांना जेव्हा ओवाळणी चालू होती तेव्हा तेही मनोमन आपल्याबरोबर नानांना ओवाळत होते. तर असा हा आपला उत्सव एका अर्थाने वैश्विक स्वरूपात गेला आहे, तो यूट्यूबवरती आहे. हे आपल्या उत्सवाचं, आजच्या उत्सवाचं वैशिष्ट्य असं मी म्हणेन. कारण कुठल्याही गोष्टीने आपण म्हणतो कोरोनाने काय केलं, अनापत्ती झाली, पण अनापत्तीत इष्टापत्ती काय? तर आता आपल्या खऱ्या अर्थाने हा उत्सव एक वैश्विक स्वरूपात पोहोचला. म्हणून आज या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. पण त्याआधी मला एक मुद्दाम सांगायचा आहे. नाना गेल्यानंतर जे अनेक उपक्रम आपल्या इथे सुरुवात झाले, आरोग्य संजीवनी आहे, बँक आहे, अनेक आहे, खूप आहे, मार्तंडवाडी आहे, चैतन्यवाडी आहे, अन्नछत्र मंडळ आहे, असे 32 उपक्रम सध्या आपले सुरू आहेत आपल्या सगळ्या त्रिपदी परिवारात. पण त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे शांतीपुरुष मासिक. नानांच्या शताब्दीला जे शांतीपुरुष मासिक सुरुवात झाली, पहिला अंक, आणि मग लोकांनी ठरवलं की नानांना मासिकाची आवड होती, वाचायची आवड होती, काहीतरी आध्यात्मिक त्यातनं लोकांपर्यंत गेले पाहिजे याची आवड, म्हणून सुरुवात करायची. मग त्रैमासिक, वार्षिक नव्हे तर मासिक, आणि त्या मासिकाने यंदा 25व्या वर्षात प्रवेश केला आहे. आणि हे मासिक म्हणजे शांतीपुरुष. शांतीपुरुष म्हणजे नाना महाराज, हे गणित ठरलेलं आहे. कारण लोक, आम्ही जेव्हा नागपूरला राहायचो तेव्हा लोकांना वाटायचं की शांतीपुरुष हे त्या फ्लॅट स्कीमचं नाव होतं, पण त्यांना वाटायचं हे नानांचंच नाव आहे, नानांच्याच लोकांचं हे आहे. कारण नाना गेल्यावर सगळ्या लोकांनी, फ्लॅटच्या लोकांनी गुरुमंत्र घेतला, शेवटी ते नानांचंच झालं एका अर्थाने. पण असं जे शांतीपुरुष मासिक, त्याचा 25वा जो यंदा हा वर्षातला एक विशेष अंक निघणार आहे, त्याच्या विमोचनासाठी स्वतः मोहनजी भागवत आपल्या इथे उपस्थित राहणारे, आपल्या परिवारात, आपल्या भक्त लोकात. तेव्हा 18 नोव्हेंबर शनिवार रोजी संध्याकाळी, दिवाळीनंतर संध्याकाळी 5:30 या शांतीपुरुष विशेष अंकाचं त्या ठिकाणी जेव्हा लोकार्पण होईल आणि आपल्या परिवाराला पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मोहनजी भागवतांसारखा राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीचा एक असं वरिष्ठ व्यक्तिमत्व ते आपल्यामध्ये सहभागी होतील. आपल्याबरोबर ते 1.5 तास राहणार आहेत आणि त्याबरोबर आपण सगळ्यांना मी यानिमित्ताने व्यक्तिशः निमंत्रण देतो की आपण या कार्यक्रमाला जरूर जरूर उपस्थित राहा. मी मुद्दाम आधी सांगितलं की 4-4 महिने सध्या रिझर्वेशन नसतात, पण इंदोरकरांना रिझर्वेशनचा तसा प्रॉब्लेम नसतो, गाड्या घोड्या वगैरे भरपूर आहेत. पण 18 नोव्हेंबर शनिवार नागपूरला रेशीमबागच्या जवळ सुरेश भट सभागृह, मोठं ऑडिटोरियम आहे, खूप मोठ्या स्टेडियमसारखं, त्या ठिकाणी संध्याकाळी मोहनजी भागवतांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होईल. आणि दुसऱ्या दिवशी चैतन्यपीठ आणि दत्तधाम इथे दर्शन सोहळा आणि महाप्रसाद आहे. चैतन्यपीठ लोकांना माहिती आहे, पण दत्तधाम लोकांना माहिती नाही, म्हणून मी सांगतो की या कोरोनाच्या काळामध्ये ती जी विशेष जागा होती, ज्या जागेमध्ये गणेश मंडळसारखी, त्या जागेत त्रिपदी परिवार आणि स्थानिक मंडळी मोठं सभागृहाची निर्मिती केली, दत्त मंदिराची निर्मिती केली, दत्तमूर्तीची प्रतिष्ठा केली आणि आज त्याला त्रिपदी परिवार नागपूरचा दत्तधाम असं नामकरण झालेलं आहे. तेव्हा त्या दत्तधामाचा एका वेगळ्या अर्थाने दर्शन सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. त्याला आपण पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती की जरूर येण्याचं करावा, आपलाच कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने. आणि शुभेच्छा व्यक्त करतो, सगळ्यांना सवय झाली की मी नानांचे नेहमीचे आशीर्वादाचे मंत्र म्हणतो, कारण ते आमच्या परंपरेने यजुष शाखेचे आहे, आमच्या शाखेचे आहे, आणि गुरुजी मंडळींना सुद्धा म्हणता येतात, ते म्हणावे असं आहे.
त्यामुळे मी म्हणतो ते विशेष नव्हे. नानांनी सांगितलं तेव्हा पहिल्यांदा म्हणायला सांगितलं म्हटलं, पण आता आपल्याला मुद्दाम शुभेच्छा व्यक्त करतो. ब्रह्ममे तुमाम मधुमे तुमाम ब्रह्ममे मधुमे तुमाम अज्ञानो सवित प्रजावत्स वेसो अहम परा दुःस्वप्न प्रियज्ञो सुवा विश्वानि देव सवित दुरितानि परासुव यद भद्रम तन्वासुव मधुवातारितायते मधुक्षरन्ति सिन्धवाः मधुनक्तमुतोषसी मधुमत्पार्थी वगुरजाः मधुजौ नरस्तुनपिताः मधुमान्नो वनस्पति मधुमाग्वस्तु सूर्याः माध्वीर्गावो भवन्तु नः यैदं त्रिसुपर्ण ब्राह्मणाय दद्यात् ब्रह्महत्यां वा इति ग्रन्थि ये ब्राह्मणां त्रिसुपर्णं पठन्ति ते सोमं प्राप्नुवन्ति आसहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. आता त्रिपदीचे ठरल्याप्रमाणे तीन पद होतील आणि मग नारायणचा औक्षणाचा आपला जो महासमारंभ आहे त्याची सुरुवात होणार दीपोत्सवाची. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलवचनम सर्वदी साक्षभूतम भावार्थीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. दत्तामजला प्रसन्नोऽशी जरितु वरदेसि दत्तामजला प्रसन्नोऽशी जरितु वरदेसि करिमि आनन मागे तुझसि निर्धारुनि मानसि निर्धारुनि मानसि दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देसी. स्मरण तुझे मज नित्य सावे भावे तव गुण गावे स्मरण तुझे मज नित्य सावे भावे तव गुण गावे अनासक्ति ने मी वागावे ऐसे मन वळवावे ऐसे मन वळवावे दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देसी. सर्व इंद्रिये आणि मनये तुझे हाती आहे सर्व इंद्रिये तुझे हाती आहे यास्तव आता तू लवलाहे स्वपदी मनरम वावे स्वपदी मनरम वावे दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देसी. विवेकाणि सत्संगति हे नेत्रद्वय बाहे विवेकाणि सत्संगति हे नेत्रद्वय बाहे वासुदेवा निर्मल देहे जेणे तत्पदिराहे जेणे तत्पदिराहे दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देसी. तरी मी आनंद मागे तुझसी निर्धारुनि मानसी निर्धारुनि मानसी दत्ता मजला प्रसन्न होशी जरी तू वर देसी. शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शमवियाता शांत हो तू केवळ माता जनिता सर्वथा हि तू हित करता तू आप्त स्वजन ब्राता सर्वथा हि तू जीत्राता भय करता तू भय हरता दंड धरिता तू परिपाता तुझवा तुनी न तुजीवाता तू आता आश्रय दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो. अपराधास्तव गुरुनाथा जरी दंडा जरी सियता करी आम्ही गा
गाऊनि गाथा तव चरणी नमहु माता तूतापि दंडि सिदेवा कोणाताम दोडविता दुसरा ते मा कोण दत्ता मात्राता मम चित्ता शमवियाता शांत हो तू नटसा हो निकोपी दंडिता ही आमी पापी पुनरपि तु कसनतापी आमावरी नच संतापी गचता स्वललं क्वापी असे मानुनि नच हो कोपी निज कृपा अलेशा ओपी आमावरी तू भगवंता मम चित्ता शमवी आता शांत हो तव पदरी असता त्राता अडमार्गी पाऊल पडता सांभाळुनी मार्गावरता आणितान दूदा त्राता निज विरुदा आणुनी चित्ता तू पतित पावना दत्ता वळे आता मावरता करुणा घन तू गुरुनाता मम चित्ता शमवी आता शांत हो सहकुटुंब सपरिवार दास आम्ही हे घरदार तव पदी अरपुवसार संसारा इतहा भार परिहरिसी करुणा सिंधो तू दीनानाथ सुबंधो आमागलेशन वादो वासुदेव प्रार्थित दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो शांत हो श्री गुरु दत्ता मम चित्ता शम शांत हो श्री गुरु दत्ता जय भगवंता ते मन निशूर न करियाता श्री गुरु दत्ता तोरे द्विजासी मारीता मन जे तोरे द्विजासी मारीता मन जे कळवळ लेते कळवळो आता कळवळ लेते कळवळो आता गुरु दत्ता जय भगवंता ते मन निशूर न करियाता गुरु दत्ता पोट शुळाने द्विज तड पडता पोट शुळाने द्विज तड पडता कळवळले ते कळवळो आता कळवळले ते कळवळो आता गुरु दत्ता जय भगवंता ते मन निशूर न करियाता गुरु दत्ता द्विजसूत मरता वळले ते मन द्विजसूत मरता वळले ते मन हो की उदासीन नवळे की आता हो की उदासीन नवळे की आता गुरु दत्ता जय भगवंता करियाता गुरु दत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन नवळे की आता वळले ते मन नवळे की आता गुरु दत्ता जय भगवंता ते मन निशूर न करियाता गुरु दत्ता श्री गुरु दत्ता तजनी सुरता श्री गुरु दत्ता तजनी सुरता कोमल चित्ता वळवी आता कोमल चित्ता वळवी आता
श्री गुरु दत्ता जय भगवंता हे मन निष्ठुर न करिया श्री गुरु दत्ता जय करुणा घन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उपराति दृष्टि निज अपराधे उपराति दृष्टि हो मुनि पोटि भय धरु पावन जय करुणा घन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणा घन तू करुणा कर कदिया मावर तू करुणा कर कदिया मावर ससिल कर वरद कृपागन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन वारी अपराध तू माय बाप वारी अपराध तू माय बाप तव मनि कोप केशन वामन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन जय करुणागन बालक अपराधा गणेशरी माता बालक अपराधा गणेशरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणागन निज जन जीवन अनसुयानंदन पाहि जनार्दन जय करुणागन कार्ति वासुदेव पदिटे विभाव वासुदेव पदिटे विभाव पदि देवोठाव देवात्रिनंदन जय करुणागन निज जन जीवन पाहि जनार्दन जय गुरु महाराज गुरु जय जय पर ब्रह्म
श्री दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह 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 सगळ्यांनी म्हणा श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह श्री दत्त योगेश्वर वासुदेव 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 श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह श्री दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह दत्त योगेश्वर वासुदेव श्री दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह श्री दत्त योगेश्वर वासुदेव श्रीपाद श्रीवल्लभनारसिंह